आज या ठिकाणी सोनियाजी गांधी आणि मोहनदास जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भोपडी विभागामध्ये स्पर्श अनाथालय, या अनाथालयातील गोरगरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी पवळे सरांच्या वतीनं या ठिकाणी कपडे वाटप, स्वेटर पाणी खाऊवाटप केला जातो. लोकप्रिय आमदार मोहनदास जोशी आपल्या समोर आहेत. दादा, तेलंगणामध्ये आपल्यासारख्या माध्यमातून एक फार मोठा चमत्कार झाला, तर तसं महाराष्ट्रामध्ये काय होता येईल का, तसं काही करता येईल का? 100% महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणार आहे. येणारं 2024 हे महाराष्ट्रासाठी अतिशय शुभ आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येणार, आणि त्याच्या आधी ज्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातनं महाविकास आघाडीचे खासदार मोठ्या संख्येने निवडून येणार आहेत. काँग्रेसचा प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक कार्यकर्ता तुमच्याकडनं फार मोठ्या अपेक्षेने पाहतोय, तुमच्याकडनं की दादांकडनं अपेक्षा पूर्ती तर होती, तर ज्या अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांना यावेळेस नक्की न्याय मिळेल का? पवळे सरांपासून अनेक कार्यकर्त्यांचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की जे 40-45 वर्ष माझ्याबरोबर निष्ठेने आणि काँग्रेस पक्षाचं काम करतात, ते 50 वर्षांमध्ये आम्ही काँग्रेसचा झेंडा आणि काँग्रेसचे विचार कधीच सोडले नाही. सत्ता मिळो किंवा न मिळो पण निष्ठेनं राहायचं, आणि असंच भोपडीतले माझे सर्व सहकारी, पवळे सरांपासून ते सर्व सहकारी हे त्याच निष्ठेने राहिलेत. त्यांना निश्चितपणे 2024 मी खासदार होणार आणि त्यांना ताकद मिळणार हे 100% सत्य आहे. असं म्हणतात की सामान्य लोकांपर्यंत असा मेसेज गेलेला आहे की काँग्रेस विस्कळीत झाली आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? काँग्रेस एकसंघ आहे आणि काँग्रेस ज्यावेळेला एकत्र येऊन लढते तेव्हा काय निकाल होऊ शकतात हे आपण तेलंगणामध्ये पाहिलेलं आहे. KCR सारखा एक बलाढ्य अशी शक्ती, पैसा, यंत्रणा आणि सर्व असतानासुद्धा तेलंगणामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ज्या पद्धतीचं नियोजन केलं आणि आम्ही ती निवडणूक जिंकली त्याच पद्धतीने एक नवीन उत्साह, कारण आपण जर पाहिलं की 5 राज्यांमध्ये जरी विधानसभेच्या निवडणुका झाल्या, काँग्रेस फक्त तेलंगणामध्ये जरी सत्तेवर आली असेल तरी 5 राज्यांमध्ये BJP पडलेली मतं आणि काँग्रेसला पडलेली मतं जर आपण पाहिली की 10 लाख मतं ही भाजपपेक्षा काँग्रेसला जास्त पडलेली आहे. खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या नगरसेविका माननीय पूजाताई आनंद आपल्या समोर आज या ठिकाणी आहेत. ताई, या ठिकाणी सरांचं हे माध्यम गेली 10 वर्षापासून काम करतायत, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल आणि सोनियाजी गांधी यांचा वाढदिवस या ठिकाणी जल्लोषामध्ये साजरा होते त्याबद्दल आपण काय बोलाल? आप सभी को मेरा नमस्कार. आज हम लोग इस हफ्ते हमारे जो आदरणीय नेता हैं, आदरणीय सोनिया गांधी जी, उनके जन्मदिन के अवसर पर यहाँ त्याग सप्ताह मोहन दादा के नेतृत्व में हमेशा आज तक करते आए हैं. अच्छी बात यह भी है कि मोहन दादा का भी इसी हफ्ते जन्मदिन होता है, तो आज हम सभी यहाँ उपस्थित हैं हमारे एडवोकेट पौड़े सर स्पर्श अनाथालय के साथ 10 साल से कार्यक्रम करते आए हैं. आज उन्होंने ये बच्चों के लिए स्वेटर्स, जर्किन्स और कपड़े, इसका वाटअप का कार्यक्रम यहाँ किया है. मुझे लगता है ऐसे अगर इस उत्साह से हम लोगों के बीच में काम करते रहें तो उससे अच्छी बात और क्या होगी. यही विनती करती हूँ आप सभी से कि हमारी सोनिया गांधी जी को आप सभी आशीर्वाद दीजिए कि इसी साहस से, इसी दृढ़ता से वो हमेशा देश के लिए ऐसे ही काम करते हुए आगे आए. सर, आज आपण पाहतोय की गेली 10 वर्ष तुम्ही आज या अनाथालयाला पुस्तकं वाटप असू द्या, वह्या वाटप असू द्या, अनेक प्रोग्राम तुम्ही या ठिकाणी घेता आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वयंपूर्ती नाही करता, तर ही प्रेरणा तुम्हाला कशामुळे मिळाली आणि तुम्ही हे काय करताय, त्यांचा मुख्य उद्देश काय आहे तुमचा? आता मनुष्य एक समाजशील प्राणी आहे, समाजात राहणं मनुष्याला आवडतं, समाजाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक गरजा असतात. आता आपण पाहतोय की समाजामध्ये लहान मुलं देखील HIV बाधित आहेत आणि या मुलांना समस्त जवळ करत नाही पण त्यांच्या आईवडिलांनी देखील टाकून दिलेलं आहे. मग अशा स्थितीमध्ये ह्या मुलांचं संगोपन करणारी स्पर्श नावाची संस्था त्यांचं कौतुक करतो, ह्या मुलांना ते सांभाळून आणि त्यांचं शिक्षण देखील करतात. मग या मुलांना मदतीला एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपला देखील हातभार लागला पाहिजे. या भूमिकेतून या थंडीच्या दिवसामध्ये ह्या बालकांना ऊब मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही स्वेटर आणि जर्किंगचं वाटपाचं आज केलेलं आहे, त्यामुळे ह्या मुलांना निश्चित मदत होईल
आणि समाज आपल्या पाठीशी उभा आहे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि त्या भावनेतून समाजात ते निर्माण झाले की ते देखील पुढे एक भावी समाजसेवक होतील ही एक भावना आणि प्रेरणेतून आम्ही हा कार्यक्रम करत असतो। पण हा कार्यक्रम करत असताना आम्ही कुठेही प्रसिद्धी करत नाही किंवा जाहिरात करत नाही आणि या मुलांसाठी निश्चितच आज या ठिकाणी मोहनदादा जोशी आणि पूजाताई या देखील इथं आलेले आहेत। मी त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो। तर हे होते आपल्याबरोबर मोहनदादा जोशी आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेसला येणारे दिवस हे चांगले आहेत आणि 2024 मध्ये निश्चितच काँग्रेस पुन्हा विजयी होईल असं आत्मविश्वास त्यांनी या ठिकाणी आपल्यासमोर सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धू शिंदेसह दत्त सूर्यवंशी।